Bar, bar, bar. Că ei două nătunda să mandrua hai să loc că la mantat la șergea. Părântu, e că tunda să baga practicalizer baga ghelă. Dar e cu un tunda cu un tu și care că n-ar ai. Ani pota mă dun za un te, la hana tre mă trea trătnă, baher păr n-ar ai viște ce marpăt. Anzăr du, nicără să-mi za tunda să-l tărte, ia bazul la viște ce gai. Dacă ai să cai sorsă năstul la șergea. Te-am mână țuchiza gări să măzi cu nihi cărun, ghevuna ca, dar baga aple să cărmitră. Omkar bahukuli te tela pakadtayet baga kasha prakare to tyanni agadi surakshitpane tela pakadlele ahe tumhi ya tikani baghu shaktay tar baga mandro jatiche sap yachyamade kutlyahi prakarche baga ki dhan vagere milat nasta lakshat gya kiwa kutlyahi prakarche yachyamade karodochi kay manle jato vyavhar kela jato vagere asa gair samaj samajamade pasarlela ahe baghu shaktay tumhi तर बघा की कुठल्याही प्रकारचं चुकीचा गैरसमज करून त्या प्राण्याला वगैरे हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका बघा मित्रांनो खूपच मोठा गैरसमज आहे आता कसं होतं की लोकांना वाटतं की दोन तोंडांना चालतो आता हा जमिनीमध्ये चालत असताना समोर एखादा दगड वगैरे कठीण लागला तर जमिनीमध्ये लगेच वळता येत नसतं मग त्यामुळे तो काय करतो की हाय असं बॅकमध्ये येत असतो पाठीमागे येत असतो आहे त्या पद्धतीमध्ये त्यामुळे कसं होतं की लोकांच्या मनामध्ये गैरसमज होतोय की तो दोन्ही तोंडांना चालतोय आणि बाहेर आल्यानंतर पण तसंच समोर जर एखादा काय दगड वगैरे लागला तर तो रिव्हर्स पाठीमागे जात असतो त्यामुळे लोकांना वाटतं की दोन तोंडांना चालतोय पण तसं काय नसतं तुम्ही बघू शकताय तर बघा याचं मराठी नाव मांडूळ आणि इंग्रजीमध्ये सुद्धा कॉमन सँड बोवा म्हटलं जातं बघा किंवा रेड सँड बोवा सुद्धा म्हटलं जातं मातीमध्ये राहणारा साप आहे त्यामुळं हा आपण याला मातीमध्ये सोडणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी सरासरी लांबी बघा 3.5 ते 4 फुटापर्यंत वाढते जे लांबी लक्षात घ्या पोटाकडचा भाग तुम्ही बघू शकताय पूर्णपणे काळपट रंगाचा हा साप आहे थोडासा तपकिरी दिसतोय आपल्याला लहान असताना याच्यावरती बघा शरीरावरती पट्टे असतात थोडेसे बघू शकताय ओंकार भाऊ कोळी यांनी त्याला सुरक्षित अगदी पकडलेला आहे थोड्याच वेळात आपण त्याला सुरक्षित स्थळी सोडून देणार आहे तर बघा मित्रांनो की शांताराम भोसले यांचं मनापासून धन्यवाद तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका तुमच्या मनामध्ये काही शंका असतील सापाच्या बाबतीत तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता तर बघा आपण या सापाला पकडल्यानंतर बघा कुठल्याही प्रकारचं चुकीचं कार्य करत नाही याची नोंद घ्यावी सर्वांनी कारण कसं आहे की काही लोकांचा एक गैरसमज आहे की याची तस्करी करतील का किंवा याला इजा पोचवतील का तर असा गैरसमजच करून घेऊ नका की त्याची करोडोची किंमत असते तसं काहीसुद्धा नसतं गैरसमज करू नका त्या झटापट्टीमध्ये किंवा पॅकिंग करणं म्हणा किंवा त्याला पार्सल म्हणजे कुरिअर करणं याच्यामध्ये त्या बिचाऱ्याचा जीव जात असतो तर ते पूर्णपणे चुकीचं आहे या सापामुळं बघा की आपल्याला भरपूर फायदे आहेत शेतकऱ्याचा मित्रसुद्धा म्हणून त्याची ओळख आहे त्यामुळे या सापाचा चुकीचा गैरवापर करून कुठल्याही प्रकारचं धन मिळत नसतं हा गैरसमज डोक्यातनं प्रत्येकानं काढून टाकावा त्याला आता आपण बर्नीमध्ये पॅक करूया तर बघा मित्रांनो आपण त्याला आता सुरक्षितपणे एका बर्नीमध्ये पॅक करतो आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर आपण त्याला ताबडतोब निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे बघा मित्रांनो त्याला जास्त वेळ ठेवून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही चला तर बघा मित्रांनो
थोडा थोडा पूर्वी आपण नागेवाडी या ठिकाणी बघा, नागेवाडी कारखान्याच्या अपोजिटमध्ये तर हा मांडूळ त्याचा पकडला होता बघा, तर त्याला आपण आता सुरक्षितपणे निसर्गाच्या दिवासामध्ये सोडतोय बघा मित्रांनो। तर तो आता कशा पद्धतीनं निसर्गामध्ये जातोय तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा मित्रांनो। चुकीचा गैरसमज करून घेऊन विनाकारण या प्राण्यांना त्रास वगैरे देऊ नका, नम्रतेची विनंती आहे तुम्हाला सर्वांना। तर बघा तो कशाप्रकारे अगदी चपळपणे वाट बनवत बनवत तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघालेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय। तर अतिशय सुंदररित्या तो या ठिकाणी निघून गेलेला आहे, तो आता पुढे दिसतसुद्धा नाही, या ठिकाणी दिसतोय बघा आपल्याला, बघू शकताय अगदी सुरक्षितपणे त्याला आपण निसर्गाच्या आदिवासामध्ये सोडलेला आहे। तर बघा हे जे आपण सोडलेलं ठिकाण आहे ते मनुष्य वस्तीपासून लांब आहे, आणि बघा की या सापाला या इथून पुढं कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन आपण याला लांब सोडलेलं आहे, माणसापासून लांब। कारण बघा याच्याबद्दल बरेच गैरसमज असल्यामुळं लोकांना वाटतं की हा साप सापडल्यानंतर त्याला पैसे वगैरे मिळतात, त्यामुळं लोभापोटी त्याला त्रास दिला जातो, लक्षात घ्या। तर तसं कुठल्याही प्रकारचं कार्य कोणीही करायचं नाही, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो।